विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी काढली अर्धनग्न धिंड. क्लासमधील नववीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिची छेड काढल्याचा शिक्षकावर आरोप. भिवंडीमध्ये अल्पवयीन मुलीला धमकावत बलात्काराची घटना. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी रफीक शेखला पोलिसांकडून अटक. नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीला सफाई कामगारांना दाखवला अश्लील व्हिडिओ. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपी अटकेत, घटना लपवत असल्याचा शाळेवर आरोप. पुण्यामधील हडपसर भागामध्ये किरकोळ वादातून दुचाकींची तोडफोड. हडपसर पोलीस ठाण्यामध्ये 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल. हिंगोली जिल्ह्यामध्ये आडगावमध्ये तलाठ्याची चाकून भुसकून हत्या. हत्येमागं फेरफारच कारण असल्याचा पोलिसांचा संशय. एका संशयित युवकाला पोलिसांकडून अटक. सांगलीमध्ये जुन्या वादातून 5 अल्पवयीन मुलांकडून तरुणाची कोयत्यानं वार करून हत्या. या प्रकरणी 5ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.